मुस्लिम समाजाच्या एकूण गैरवर्तनाबद्दल गैरमुस्लिमांच्या मनात अनेक कुतूहल असतात. राष्ट्राच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी मशिदीचा वापर होतो. मशिदीच्या बांधकामासाठी अखातातून पैसे येतात असे अनेक समज आहेत. यातलं काय आणि कितपत खरं हे समजून घेण्यासाठी काय करायला पाहिजे, थेट मशिदीत जाऊन मशिदींचा आढावा घेतला आहे एबीपी माझानं. जाणून घेऊया. मशीद मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेचं स्थळ. भारतात 3 लाखांहून अधिक मशिदी आहेत. जगातल्या कोणत्याही गैर मुस्लिम राष्ट्रात सर्वाधिक. प्रत्येक मुस्लिम बहुल भागात मशीद असतेच. मक्केची मशीद पश्चिमेला असल्यानं भारतातल्या मशिदी पश्चिममुखी असतात. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. प्रत्येक वेळेला आपण ज्या समाजाच्या गरजेच्या गोष्टी आहेत परंतु त्या आपल्यापासून खूप दूर असतात अशा गोष्टी घेऊन येत असतो आणि आज तुम्हाला मी घेऊन आलो आहे मशिदीमध्ये. मशिदीमध्ये त्याचं कारण पण तसंच आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये मशिदी तुमच्या जिथे इस्लामिक मुलांना शिक्षण दिलं जातं अशा बऱ्याच गोष्टी मदरशा कॉन्ट्रोवर्शियल झालेल्या आहेत. दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये या मदरशामधून काय शिक्षण दिलं जातं चर्चा सुरू झाली आणि म्हणून मग आज आपण एक मशिदीमध्ये आलो. जमाते इस्लामी हिंद जे आहे त्यांनी असं एक नियोजन केलेलं आहे की देशभरातल्या सगळ्या मशिदीमध्ये जिथे शक्य आहे त्यांना तिथे 8 दिवस सामान्य मुस्लिमेतर मंडळींना घेऊन जायचं आणि त्यांना दाखवायचं की मशीद कशी असते. पहिला जो महत्त्वाचा पार्ट असतो वजू, तो तर मी सी मशीद काय. पूर्वीच्या मशिदी साध्या होत्या. उंचच उंच मिनार किंवा घुमट नसायचे. पाश्चात्य राष्ट्रातल्या मशिदी आजही 2 खोल्यात आहेत. आता मशिदी मोठ्या आणि सुस्थितीत दिसतात. भारतातल्या मशिदीसाठी आखातातून पैसा येतो असा एक समज आहे. हा हलाल का पैसा होना, हराम का पैसा नाही होना है, वो चलताही नाही. पूर्वी मिनारवर उभं राहून अजान दिली जायची, आता लाऊड स्पीकरवर अजान होते. अजान देऊन मुस्लिमांना नमाजासाठी मशिदीत बोलवलं जातं. पहाटेच्या नमाजाआधी अर्धा तास आणि बाकीच्या 4 नमाजाआधी 15 मिनिटं. दर शुक्रवारी जुम्म्याला जमलेले लोक मशिदीसाठी जमेल तसे दानधर्म करतात. न्यू जनरेशन अभी काफी नमाजों की तरफ है और काफी दीनी तालीम को है, कुरान को पढ़ रहे हैं, हदीस को पढ़ रहे हैं और प्रैक्टिकल तौर पे वो अपने जिंदगी के अंदर ला रहे हैं. इसलिए आप देखेंगे कि पहले के मुकाबले में अब जब है बच्चे नमाज भी पढ़ रहे हैं काफी. महिलांना मशिदीत प्रवेश नाही, महिलांनी घरीच नमाज पढायचा. ज्या मशिदीत महिलांसाठी वेगळी जागा आहे तिथं मात्र महिला येऊन नमाज पढू शकतात. हा एक प्रकारे लिंगभेदच आहे. सभी आ सकते सर. नॉन मुस्लिम बिल्कुल आ सकते. कभी भी आ सकते. कभी जब मस्जिद के नमाज का वक्त हो उस वक्त आए. भारतीय मशिदीच्या बांधकामात इराणियन आणि भारतीय स्थापत्य शैलीचा मिलाफ आहे. मशिदीत भौमितिक रचना मान्य नाही. प्रत्येक मशिदीत शौचालय बंधनकारक असतं. त्याची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नमाजाच्या ठिकाणी जाण्याआधी शरीर स्वच्छ करावं लागतं. 3 वेळेस कोपरापर्यंत हात आणि घोट्यापर्यंत पाय धुवायचे. डोक्यावर पाणी मारायचं. तोंडाचा वास येऊ नये यासाठी मिसवा नावाच्या वनस्पतीनं दात साफ करायचे. मगच नमाजासाठी प्रवेश. जो जमा होता है चंदा, हाँ. से कितना परसेंट क्लीनलीनेस के लिए जाता है, साफ सफाई के लिए? 40-50 पड़ता है. कितने लोग रहते हैं काम करने? काम करने के लिए 3 लोग हैं. 95% मुस्लिमांना उर्दू वाचता येत नाही. अरबी भाषा यायचा प्रश्नच नाही. कुराणाचा अर्थ त्यानुसार फतवे मौलवींनी द्यायचे.
हे मेहराब मेहराब हाँ मेहराब आणि हे मिंबर मुफ्ती साहब खड़ रह जाएंगे जाके चलिए हाँ, बहुत बढ़िया हाँ, हाँ, आप खड़े जाएंगे हाँ और एक एक सीढ़ी ऊपर और हाँ बस इथून आता हे शेवटच्या माणसाला दिसतात इथून मग हे समाजातील जे प्रश्न आहेत समाजामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंबंधी अभ्यास करून कुरान आणि हदीसचा अभ्यास करून हे इथून सांगतात जो दारुल इफ्ता होता है या मुफ्ती होते हैं या जो बड़े ये है क्या कहते हैं उसको विद्यालय है इस्लाम के जैसे दारुल देवबंद है देवबंद वगैरह यहां से फतवा जारी होता है उमूमन या जहां जिला लेवल पे भी भीड़ है लातूर है यहां पर भी मस्जिद में से फतवा देते हैं नहीं नहीं मस्जिद में से नहीं देते अगर कोई पूछता है तो उसके जवाब में हम ये करते हैं सामान्य नहीं तो उपलब्ध वहां दरवेळेस मुफ्ती आपल्याला अवेलेबल नसतात तर मग अशा वेळेस स्वतः जे सुशिक्षित आहेत कुरान मध्ये काय सांगितलंय हे कळावं म्हणून मराठी मध्ये भाषांतर केलेलं आहे ये तो जमात है ये तो बाहर से आए हुए जो सीखने के लिए आए हुए ये तो है तबलीगी हाँ तबलीगी जमात है ये क्या करेंगे यहाँ पे कुरान पढ़ेंगे ये कुरान पढ़ेंगे फिर उसके बाद थोड़ी देर के बाद ये क्या करेंगे फिर ये नमाजें सीखेंगे दूसरों को सिखाएंगे या जो लोग नमाज के लिए नहीं आएंगे उनको जाकर ये करते हैं हाँ बताएंगे वो जाकर मुलाकात करेंगे माझ्या लक्षात आलं की आपल्या लातूर शहरामध्ये एखाद्या एका मोठ्या घराच्या माणसाने हुंडा दिलेला आहे हे चुकीचं आहे मग ते त्याचं मग ते हदीस आणि कुराणच्या इन लाईट ऑफ हदीस आणि कुराण ते सगळ्यांचं प्रबोधन करत असतात तर प्रबोधन करण्याचं हे ठिकाण आहे मशिदीत 5 वेळेस नमाज अदा केला जातो फजर पहाटेची नमाज जोहर दुपारची नमाज अजर संध्याकाळची नमाज आणि इन्शा रात्री 8 सुमाराची नमाज दर शुक्रवारी जोहरची नमाज आमची विशेष शाखा जी असते जिल्हा विशेष शाखा त्याच्यानंतर एसआयडी हे खास करून जी शुक्रवारची प्रेयर असते त्याला आम्ही मॉनिटर करत असतो आणि पण असं कधी लक्षात येत नाही की काही अँटी नॅशनल किंवा असं काही ऍक्टिव्हिटीज कुठल्या मस्जिदीमधून झालेल्या आहेत नमाज अदा करताना 5 वेळेची नमाज मिळून पद्मासनात बसून जमिनीला 48 वेळेस डोकं टेकवलं जातं त्यामुळे एक प्रकारे शारीरिक अवयवांची योग्य हालचाल होते हृदयाला आराम मिळतो असंही म्हणतात जमाते इस्लामी हिंद या संघटनेनं मशीद काय आहे हे गैरमुस्लिमांना समजावं यासाठी महाराष्ट्रात या आठवड्यात मशीद भेटीचा कार्यक्रम आखलाय पुढच्या आठवड्यात मदरशांची भेट होणार आहे अशा प्रयत्नांना खरं तर फार पूर्वीच सुरुवात व्हायला हवी होती बघा कुठलाही धर्म हा हिंसा शिकवत नाही आदर्श जीवन कसं जगावं असंच तो शिकवतो सगळे स्कॉलर सगळे लेखक सगळे विचारवंत तेच सांगत असतात आपणही तेच वाचत असतो होतं काय बरं का की अनेक गोष्टी ज्या दृष्टीआड असतात त्याच्याविषयी आपण कपोलकल्पित अशा बऱ्याच गोष्टी विचार करत असतो आणि त्या विचार करण्यात ना आपल्याला जे काही सुचतं तसं आपल्याला वाटत असतं हा एक छोटासा प्रयत्न होता की मस्जिद काय असते ते समजून घेण्याचा खरं तर इस्लाममध्ये अनेक अशा गोष्टी असतील जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना असं वाटत असेल की खरं तर याचाही खुलासा व्हायला हवा हेही बघायला हवं हे असंच का नाहीये अशा सगळ्या गोष्टींचा प्रश्न त्यांना पडले असतील भविष्यातल्या आपल्या एपिसोड्स मधून आपण त्याचाही खुलासा करायचा प्रयत्न करू मला खूप बरं वाटलं की अनेक कॉन्सेप्ट अनेक गैरसमज लोकांच्या मनातले किमान यागू या प्रेरक कार्यक्रमामुळे दूर व्हायला निश्चितपणे मदत झाली असेल या मंडळीने ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे आभार माझा सहकारी निशांत मधुरेश्वर आणि कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा